जय भीम इंडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। खबरों की ओर बढ़ने से पहले नजर आज की सुर्खियों पर। भाजपा के प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे के किसान विरोधी वक्तव्य का राज्य में हो रहा है विरोध। वर्धा, यवतमाल और बुलढाणा में विरोधी पक्ष नेताओं की ओर से किया जा रहा है विरोध। अखिल भारतीय किसान संघ ने निकाला आसुड़ मोर्चा। कृषि मंत्री पांडुरंग फुड़कर के घर पर जाने से पुलिस द्वारा रोके जाने पर हुई झड़प। प्रदर्शनकारियों ने फुड़कर और दानवे के खिलाफ की नारेबाजी। और कोपरगांव में आयोजित 10 दिवसीय श्रामने शिविर का बुद्ध पूर्णिमा पर हुआ समापन। शिविर में बड़ी संख्या में बच्चों ने लिया सहभाग। अब खबरें विस्तार से। भाजपा प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे ने एक बार फिर किसानों के जख्मों पर नमक रगड़ा है। जालना में हुए कार्यकर्ता सम्मेलन में उन्होंने कहा कि राज्य सरकार ने इतनी तुवर दाल खरीदी है, फिर भी किसान रोते हुए रहते हैं। इस वक्तव्य का विरोध यवतमाल और वर्धा में शिवसेना के कार्यकर्ताओं ने किया। मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये। या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणलं जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं। म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली। त्याला रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा भाऊ जागा त्या आम्ही पाहू। सगळी 1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा। जालना में आयोजित कार्यकर्ता सम्मेलन के दौरान भाजपा प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे ने एक बार फिर किसानों के जख्मों पर नमक रगड़ा है। उन्होंने कहा कि राज्य सरकार ने इतनी तुवर दाल खरीदी है, फिर भी किसान रोते रहते हैं। कपास और तुवर दाल को भाव नहीं मिल रहा, ये कहकर रोना बंद होना चाहिए। साथ ही इस दरमियान दानवे ने असंसदीय भाषा का भी प्रयोग कर डाला। दानवे के इस बयान के विरोध में राज्य में जगह जगह प्रदर्शन हुए। यवतमाल में शिवसैनिकों ने जहां मोर्चा निकाला, वहीं वर्धा में भी इसका विरोध प्रदर्शन हुआ। साथ ही यवतमाल जिला में शिवसेना के प्रमुख संतोष धवले ने किसानों के लिए अपशब्द कहने वाले दानवे की जीप काटकर लाने वालों को 10,00,000 रुपए का इनाम देने का ऐलान भी किया। अध्यक्ष दानवे त्याचा नामांतर आम्ही शिवसेनेने केलाय, गदा दानवे केलाय। या ठिकाणी गदा आणलेला आहे, गदाच्या गळा धार टाकलाय, त्याच्या गळा धार टाकलेला आहे। आणि शेतकऱ्याला त्यांनी म्हटलंय शेतीची तुरी आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त तुरी खरेदी केली आणि तरी शेतकरी साले रडत राहते। हा साले शब्द प्रयोग केला आणि म्हणून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळ जिल्ह्याचा शिवसेना प्रमुख म्हणून मी सगळ्याच्या शेतकऱ्याच्या मनातला भावना ज्या आहे त्या व्यक्ती या ठिकाणी करतो। जो कोणी यवतमाळ किंवा महाराष्ट्रातला किंवा भारतातला त्याची जीप कापून टाके त्याला शिवसेना जिल्ह्याकडनं 10,00,000 रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी देऊ। जय भवानी। हा शेतकऱ्याचा सन्मान आहे। जो कोणी याची जीप कापेल त्याला 10,00,000 रुपये त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून देण्यात येईल। हा शेतकऱ्याचा सन्मान आहे। त्याने जो अपमान केला त्याचा सन्मान याच पद्धतीने शिवसेना करेल। एवढ्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। इसी के साथ इस वक्तव्य का विरोध बुलढाणा शहर में कांग्रेस के कार्यकर्ताओं ने कर दानवे के खिलाफ नारेबाजी की और शहर में से चौक पर दानवे का पुतला बनाकर इस वक्तव्य की कड़ी निंदा की। राव साहेब दानवे के इस वक्तव्य को लेकर पूरे राज्य में सभी पार्टियों की ओर से कड़ा विरोध किया जा रहा है। बुलढाणा शहर में भी किसान विरोधी इस वक्तव्य का विरोध कांग्रेस पार्टी की ओर से किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने दानवे का पुतला बनाया और शहर में स्थित चौक पर विरोध प्रदर्शन किया। शेतकऱ्यांच्या भावनांचा अवमान करण्याचं जे काम केलंय त्याचा महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे दानवे एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात आणि दुसरीकडे या प्रकारची शिवराळ भाषा जर ते शेतकऱ्यांच्या प्रती वापरत असतील तर कुठेची गरज आहे असं मला वाटतं। एकीकडे बीजेपी असं आव्हान देते की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रती फार या ठिकाणी उदार आहोत, शेतकऱ्यांच्या प्रती आत्मीयता आहे हा आव्हानायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना कशा प्रकारे मारता येईल, त्यांची गळचेपी करता येईल असं धोरण अवलंबायचं। हे दुटप्पीपणाचं धोरण आता बीजेपीने सोडून दिलं पाहिजे, कारण खूप दिवस आता बीजेपीची ही नौटंकी चालणार नाही आहे। लोकांच्या आता खऱ्या अर्थाने लक्षात यायला लागलं आहे की बीजेपीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, त्याच्यामुळे हा बुरखा आता काढून टाकला पाहिजे आणि ही नाटकं आता बंद केली पाहिजेत। आम्ही या ठिकाणी आज दानवेंना त्यांच्या सर्व मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आवाहन करतो की खरंच शेतकऱ्यांच्या प्रती तुम्हाला आत्मीयता असेल, कळवळा असेल तर ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर 300-200 गुन्हे दाखल करावे अशी मागणी करायचात, आता तुमच्यावर कोणते गुन्हे दाखल केले पाहिजेत हा जाब या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आम्ही विचारतो। आणि कुठेतरी थोडी जर का लोकलाज वाटत असेल तर लोकलाजेस्तव का होईना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बीजेपीच्या सर्व मंत्र्यांनी आणि
प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले पाहिजेत ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। किसानों की कड़ी मेहनत के बाद ही हमारे पास अनाज आता है, इसीलिए किसानों को अन्नदाता कहा जाता है। लेकिन इस देश के नेता अगर इस तरह की बयानबाजी करते हैं तो हमारे दिलों में ये सवाल उठना लाजमी है कि क्या बीजेपी के नेताओं को सत्ता की गर्मी चढ़ गई? भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 10 मे रोजी जालना येथे शेतकऱ्यांना शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ केली, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे, शहर काँग्रेसतर्फे आणि तालुका काँग्रेसतर्फे त्यांना निषेध करतो, त्यांची निंदा करतो आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं आम्ही इथे सरकारला विनंती। बुलढाणा जिला में अखिल भारतीय किसान सभा ने मोर्चा निकाला और अपनी मांगों का ज्ञापन कृषि मंत्री पांडुरंग फुड़कर के घर पर लगाने पर अड़ गए। पुलिस द्वारा रोके जाने पर किसानों ने भाजपा सरकार, फुड़कर और दानवे के खिलाफ नारेबाजी की। महाराष्ट्र के बुलढाणा जिले के खामगांव में अखिल भारतीय किसान सभा में स्वामीनाथन आयोग किसानों को संपूर्ण कर्ज मुक्ति मिले, फसल को अच्छे भाव मिले और अन्य मांगों का ज्ञापन देने के लिए असंख्य किसान यहां आए हुए थे। लेकिन कृषि मंत्री और बुलढाणा के पालक मंत्री पांडुरंग फुड़कर विदेश दौरे पर होने के कारण उन्हें ज्ञापन देने से पुलिस ने रोका, लेकिन मोर्चे में शामिल लोग अड़ गए कि हमें ये ज्ञापन आसुड़ कृषि मंत्री के घर पर लगवाने दिए जाए, लेकिन पुलिस ने उन्हें ऐसा करने से रोका, जिसके बाद पुलिस और किसानों के बीच में थोड़ी गहमागहमी हुई। मोर्चे में शामिल लोगों ने भाजपा सरकार, फुड़कर और दानवे के खिलाफ नारेबाजी भी की। महाराष्ट्र राज्य किसान सभा की यह आसुड़ परिषद हो रही है किसानों के मांगों पर, और इसके बाद में एक जबरदस्त आसुड़ मोर्चा कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर जी के घर पर हम लेकर जाने वाले हैं। अभी दरमियान में राव साहेब दानवे बीजेपी के अध्यक्ष, इन्होंने जो किसानों को गाली देने वाली बात की, जो तूर के भाव मांग रहे थे, इसका भी हम पूरी तरह से यहाँ निषेध करते हैं। और यहाँ आज बीजेपी के नेतागण किसानों को मदद करने के बिना, आज जो किसानों को आज कर्ज मुक्ति देनी चाहिए, उनको रास्ता भाव देना चाहिए, ये तो बिल्कुल नहीं कर रहे हैं और उल्टा किसानों को गाली देने का ये काम कर रहे हैं, इसका पूरी तरह से आज के परिषद में निषेध किया जाएगा और इसके खिलाफ आंदोलन की का ऐलान भी आज किया जाएगा, ये हमको यहाँ पे आपको बोलना है। कोपरगांव में 10 दिवसीय शामने शिविर का आयोजन किया गया, जिसका समापन बुद्ध पूर्णिमा के अवसर पर किया गया। इस दौरान यहां स्थित लुम्बिनी बुद्ध विहार में भिक्षु संघ ने सुत्त पठन कर उपासक उपासिकाओं को धम्म देशना दी। कोपरगांव शहर में अखिल भारतीय भिक्षु संघ और बुद्ध धम्म प्रसार मंडल की ओर से 1 मई से श्रामनेर शिविर का आयोजन किया गया था, जिसका समापन बुद्ध पूर्णिमा के अवसर पर किया गया। इस शिविर में बड़ी संख्या में बच्चों ने सहभाग लिया था, जिन्हें भिक्षु संघ की ओर से धम्म की दीक्षा दी गई। शिविर के समापन और बुद्ध पूर्णिमा के अवसर पर लुम्बिनी बुद्ध विहार को पूरी तरह से सजाया गया। इस दौरान यहां भिक्षु संघ की ओर से सुत्त का पठन भी किया गया, साथ ही मौजूद उपासक एवं उपासिकाओं को धम्म देशना भी दी गई। नमो बुद्धाय। आज वैशाखी पौर्णिमे निमित्त बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव लुम्बिनी उपवन बुद्ध विहारामध्ये भगवंताच्या 2561 या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ट्रस्टने अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहे। आजच्याच दिवशी तथागतांना सम्यक संबोधी प्राप्त झाली होती। आजच्याच दिवशी तथागतांचा जन्म झाला होता आणि ह्याच दिनी तथागतांना महापरिनिब्बाण प्राप्त झालं होतं। तथागतांनी सतत आपल्या जीवनाच्या 45 लोककल्याणासाठी आणि लोकसुखासाठी आपल्या सद्धर्माचा उपदेश दिला। त्याच अनुषंगाने तथागताने अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी भिक्खू संघाची स्थापना केली। अशा प्रकारे तथागतांच्या या महान कार्याची आठवण करत आज बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने भिक्खू संघाचा खूप मोठ्या प्रमाणात श्रामनेर शिबिरांचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। 1 मे पासून ते 10 मे ते आज बुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम झाला। आज अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त राबवले गेले, जसे की बुद्ध धम्म संघ वंदना, त्याचप्रकारे महाबोधी वृक्षाचे रोपण आणि अनेक प्रकारचे प्रोग्राम जसे की मैत्री रॅली आणि सायंकाळी महापरित्राण पाठाचा कार्यक्रम लोककल्याणासाठी, विश्वशांतीसाठी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आजच्या या महान दिनानिमित्त मी सर्वांना शुभकामना देतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण।
सुशीला बुद्ध विहार समिति और महिला मंडल सूर्यनगर नांदेड़ की ओर से बुद्ध पूर्णिमा के अवसर पर भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत पयाबोधी, भदंत शीलरथ इनके हाथों बुद्ध रूप की प्रतिष्ठापना की गई। पूर्व न्यायाधीश पीएस दुधड़े इनके हाथों पंचशील ध्वज लहराया गया। इस अवसर पर पूर्व शिक्षण संचालक नंदन नागरे, प्राध्यापक राजेंद्र गोनारकर, मधुकर गच्चे सहित कई उपासक एवं उपासिकाएं बड़ी संख्या में मौजूद हुए। बुद्धाचं रूप बुद्ध विहारात प्रतिष्ठापित केलंच पाहिजे, परंतु आपल्या घराघरामध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असली पाहिजे, कारण हे आपले प्रेरणास्थान आहे। शील समाधी प्रज्ञेचा उपदेश जगाच्या पाठीवर तथागत भगवान बुद्धाने या देशाला या जगाला दिलेला आहे, आणि शील समाधी आणि प्रज्ञा ह्या ज्या गोष्टी आहेत धम्माचा परिपूर्ण सार त्याच्यामध्ये आले, कारण जी माणसं शीलवान असतात तर ती माणसं इतर लोकांची हानी करत नाहीत, इतर लोकांचं नुकसान करत नाहीत, एकमेकांची निंदा करत बसत नाहीत। जी आज इस अवसर पर जो कि वैशाख पूर्णिमा का मंथ है, इस अवसर पर भगवान बुद्ध की प्रतिमाएं तक्षशिला बुद्ध विहार में नांदेड़ शहर में इस भिक्षु संघ के हाथों से बिठाई गई हैं। ये पुण्य और पवित्र काम है। भगवान बुद्ध की प्रतिमाएं आज से नहीं कई 2000 साल पहले से इस भारत भूमि पे बिठाई गई है, और बुद्ध केवल प्रतीक रूप में नहीं है, बुद्ध हमें प्रेरणा देते हैं, बुद्ध हमें ज्ञान देते हैं, बुद्ध हमें श्रद्धा हमारे बीच पैदा करते हैं, बुद्ध शील और सदाचार का संदेश देते हैं। बुद्ध की प्रतिमा हमको ये प्रेरणा देती है कि जीवन में हिंसा मत करो, अहिंसा के विचार से चलो, मैत्री और करुणा भाव से चलो, प्रेम से चलो, राग द्वेष मोह सब ईर्ष्या मत्सर और बीच में का अपने जो अंदर के जो क्लेश है वो दूर करो, ये प्रेरणा बुद्ध मूर्ति हमें देती है। इसीलिए मूर्ति बिठाना हमारे लिए आवश्यक है, और ये मूर्ति भगवान बुद्ध के रूप से हमें ये प्रेरणा बुद्ध जयंती के अवसर पर मिलेगी, ये मैं कामना करता हूँ। भगत गौतम बुद्ध की ये जो प्रतिमा यहाँ लगाई गई है स्वप्नजा गार्डन सूर्यानगर और गोपाल कृष्ण नगर नांदेड़ के उपासक उपासिकाओं ने बड़ी श्रद्धा से बुद्ध मूर्ति को यहाँ स्थापित किया है, उसका आज अनावरण आदरणीय मंदिर उपगुप्त महाथेरो जी के कर कमलों से हुआ है। तथागत बुद्ध ये शांति और समता का तो प्रतीक है ही, लेकिन आज दुनिया में एक तनाव सा बढ़ गया है, एक अशांति फैल चुकी है, एक दहशतवाद आ गया है, लोग लोगों से दूर जा रहे हैं। ऐसे स्थिति में संसार को शांति और समता का संदेश देने वाले तथागत बुद्ध की यह प्रतिमा हमें सदैव प्रेरणा देती रहेगी, और इसी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें बुद्ध की राह पर चलना सिखाया है, और उन्होंने कहा था कि मुझे भारत बौद्धमय करना है, तो भारत बौद्ध नगर के वासी उपासक उपासिका प्रयत्नशील रहेंगे, और ये बुद्ध की एक भव्य प्रतिमा यहाँ लगाई गई है, यहाँ स्थापित की गई है, तो ये मूर्ति हमें प्रेरणा देती रहेगी, ऐसी मैं कामना करता हूँ। इसी के साथ सबको मंगल मैत्री और मंगल कामना प्रकट करते हुए आपसे गलत होते जय भीम। इस बारे में मुझे ये कहना है कि ये जो मूर्ति आप बिठाए हैं ये मूर्ति प्रतीक तो है, लेकिन इसका महत्वपूर्ण हेतु है कि धर्म का प्रचार और धर्म के नीति मूल्यों को और संभाल के उसका प्रचार होना ये महत्वपूर्ण है। चंद्रपुर में संजय नगर स्थित गंधकुटी बुद्ध विहार में बुद्ध जयंती पर चित्रकला स्पर्धा का आयोजन किया गया। 15 विद्यार्थियों ने स्पर्धा में भाग लिया। प्रथम द्वितीय और तृतीय विजेताओं को पुरस्कृत किया गया, साथ ही उनका प्रोत्साहन भी बढ़ाया गया। इस दौरान भाग लेने वाले छात्र को भेंट भी दी गई। संदेश सुधाकर पाटील सर्वांना माझा जय भीम। संजय नगर इथे चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्या स्पर्धेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना भाग घेतला, त्याचे मी अभिनंदन करतो। ह्या चित्रकले स्पर्धेचा आमचा महत्त्वाचा उद्देश हा होता की लहान लहान मुलांनी बुद्ध धम्म आपला काय आहे, बाबासाहेबांचे काय विचार आहे, बाबासाहेबांना आपल्यासाठी काय काय केलं, आज ते आपण म्हणजे अनिवार्य अनिवृत्त केलं पाहिजे।
कशा पद्धतीनं बाबासाहेबांना आपले मुलं बाळं आपल्या समाजासाठी जीवन द्यायचं म्हणजे बलिदान केलं, त्यांनी दिवस रात्र आपल्यासाठी शिक्षण केलं, आपल्या समाजासाठी झटले, पण आपण त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. आपण त्यांच्या एवढं 100% तर आपण करू शकत नाही, पण 1-2% तर आपण करू शकतो. आपल्या समाजासाठी आपण 1-2% तर देऊ शकतो. नाही जास्त आपण पैशानं आपण नाही मोठे, पण कमीत कमी आपण श्रम तर देऊ शकतो. आपलं कमीत कमी दिवसातून 1-2 तास नाही 10 मिनटं तरी तुम्ही विहारासाठी दिले तरी भरपूर आहे. माणसं या कोणी हा विचार नाही केला पाहिजे की तो नाही येत आहे. जयंती साजरी करणं म्हणजे फक्त विहारामध्ये येऊन जेवण म्हणजे आपण जेवण दान करतो, कोणतं दान करतो, हे अशा पद्धतीनं न करता सामाजिक कार्याबद्दल जाणीव निर्माण करून देणं लोकांना ते सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. जसं आता खूप सारे लोक बेरोजगार आहे, तर त्यांना कशा पद्धतीनं समाजामार्फत रोजगार मिळून देणं, समाजामार्फत त्यांना कशा पद्धतीनं रोजगार आला पाहिजे, समाजामध्ये नवीन घडामोडी कशा सुरू केल्या पाहिजे, समाजाचं समोर जाणार आपला समाज कशामार्फत जाणार, कशामार्फत आपलं संघटन निर्माण होणार, अशा पद्धतीनं काम करून म्हणजे जयंती साजरी केली पाहिजे. हे नाही का आपलं काम नाही आहे की डी जेमध्ये नाचत गाजत डी जे लावणं, अवाढव खर्च करणं, हा आपला उद्देश नाही आहे. जयंतीच्या बद्दल बाबासाहेबांना असं कधीच नाही सांगितलं आहे. यहाँ पे भाग लिया है, बहुत अच्छी तरह से उन्होंने चित्र निकाला है. उनमें से 3 लड़कों को प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक और तृतीय क्रमांक बख्शी दिए गया, और बाकी सब जिन्होंने पार्टिसिपेट लिया उन सबको प्रोत्साहन पर भी बख्शीश दिया है. जिन ये बच्चे लोगों ने यहाँ पे भाग लिया है, मैं उसका सबका धन्यवाद देता हूँ. और उस बच्चों को प्रोत्साहन देने के लिए जो उपासक उपासिकाएँ यहाँ पे उपस्थित हुए उसका मैं आभार मानता हूँ. और अपने 2 शब्द यहाँ पे मैं, एक गांव में एक समूह होके बुद्ध जयंती मनाना चाहिए, फिर भी हमारा जो शहर है वो बहुत बड़ा शहर है, इसलिए अनेक वार्ड में जो आज यहाँ बुद्ध विहार है, हर एक बुद्ध विहार में ये बुद्ध जयंती मनाई जा रही है. वैसा तो बहुत सारे उपासक अपने घर में भी धम्मध्वज फड़काकर बुद्ध जयंती मनाते हैं. तहसील में दिबुद्धि सोसाइटी ऑफ इंडिया और रमा माता मंडल की ओर से जैतवन बुद्ध विहार सिद्धार्थनगर किनवट में विविध उपक्रम लेकर बुद्ध जयंती मनाई गई. सुबह से पंचरंगी धम्म ध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना ली गई. वहीं रात को जैतवन बुद्ध विहार से कैंडल मार्च का आयोजन किया गया. शांति का संदेश देते हुए ये कैंडल मार्च आगे बढ़ा. बुद्ध जयंती और भारी बहुजन महासंघ के अध्यक्ष बालासाहेब आंबेडकर इनके जन्मदिवस के उपलक्ष्य में अकोला जिले के मूर्तिजापुर शहर में आत्महत्याग्रस्त परिवारों को बकरिया दान स्वरूप दी गई, जिसका लाभ कई परिवारों को मिला, जिनसे इन सभी परिवारों का गुजर निर्वाह हो सके. बुद्ध पूर्णिमा निमित्त आणि श्रद्धेय बालासाहेब आंबेडकर आमचे लाडकीय नेते, राष्ट्रीय नेते, त्यांचा आज वाढदिवस, ह्या दोन्ही कार्यक्रम आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की बुद्ध पौर्णिमा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस दोन्ही एकत्र आलेले आहे. आणि मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष मी सौ योगिता सुनील वानखडे माझ्या वतीने आमच्या सर्व पक्षावर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने हा जो भव्य दिव्य कार्यक्रम इथे राबवण्यात येत आहे, खरोखरच गर्वाची गोष्ट आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त यापुढेही आम्हाला जे काही इथे सर्वांना मदत करता येईल अशी भव्य दिव्य मदत आम्ही इथे करू. आणि याही पेक्षा आगळा वेगळा कार्यक्रम इथे होईल. तुळजापूर तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. अशामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांची उपजीविका भागविता यावी याकरिता त्यांना त्यांच्या उपजीविकेकरिता शेळी वाटपाचा कार्यक्रम म्हणजे बाळासाहेबांचा 63वा वाढदिवस म्हणून 63 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना आपण शेळी वाटप केला आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेला आहे. नागपुर में स्थित महेंद्रनगर में बुद्ध पूर्णिमा के अवसर पर त्रिरत्न बौद्ध महासंघ की ओर से 3 दिवसीय कार्यक्रम का आयोजन किया गया था. इस दौरान यहां धम्म मित्र दीक्षा समारोह का आयोजन भी किया गया, साथ ही सांस्कृतिक कार्यक्रम भी यहां आयोजित किए गए. धम्माचा प्रचार आणि प्रसार
अखिल विश्वामध्ये झालेला आहे आणि अनेक ठिकाणी बुद्धाच्या धम्माचं लोक आचरण करतात, बुद्धाला आदर्श म्हणून समजतात, बुद्धाची पूजा करतात. आता बुद्धाची पूजा का करतात हे आम्हाला आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे इतर धर्मांमध्ये पूजा होते तशा अर्थाने बुद्ध धर्मामध्ये बुद्धाची पूजा आपण करत नाही आणि मला वाटते तेवढी तर नक्कीच आपल्याला स्पष्टता असेल. आपण जी पूजा करतो त्याच्या मागचा महत्त्वाचा भाव जो असतो तो हा की मी सुद्धा बुद्धासारखा बनू इच्छितो. बरोबर, आपल्याला बुद्धासारखं बनायचं असतं खरंच का? बुद्धासारखं बनायचं असतं ना. लहानपणी आपल्या घरात जर कोणी लहान मूल असेल, आपल्याकडे इथे आहेत काही छोटे बालक, तर त्यांच्याकडे पाहून खूप गंमत येते. घरामध्ये आपण जे काही करतो, आपण म्हणजे मोठे लोक जे काही करतात त्यांचं अनुकरण ते करत असतात. एकदा आमच्या म्हणजे पुण्याला राहत असताना आमच्या शेजारी एक मुलगी होती, तिचं लग्न झालं आणि तिला एक छोटी मुलगी झाली. तर ती तिला जयभीम केला आणि म्हटलं ना बुद्ध कुठे आहे, तर मग ती बुद्धांच्या मूर्तीकडे पाहून लगेच पंचांग प्रणाम करायला सुरुवात करायची. मग बुद्ध कसे दिसतात, लगेच मांडी घालून ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसायची, म्हणजे जणू काय ती आता बुद्धच झाली, है ना. तर हे जे आहे ना हे संस्कार आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी आपण हे पाहतो की लहान मुलं कशा प्रकारे अनुकरण करतात, पण कधी कधी आपल्याला पण तसंच वाटतं आणि मग आपण ध्यानाला बसतो की आपण बुद्ध होऊन जातो, है ना. आपण पण बुद्ध होतो का नाही खरं सांगा? आपण ज्यावेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला आपण कोण असतो? तुम्ही बोलत नाही हो, मला रिस्पॉन्स पाहिजे. आपण बुद्धच असतो ना, असतो का नाही? तुम्हाला प्रश्न पडला काय सांगावं, नाही का? किमान बुद्धासारखे दिसतो ना आपण, बसतो ना तसे. आपण ध्यानाची बैठक साधलेली असते, अगदी ताठ आपण बसलेलो असतो आणि डोळे झाकलेले असतात आणि एक प्रकारे आपण कुठल्या ना कुठल्या ध्यानाचा सराव करत असतो. खरं पाहता ध्यानाच्या माध्यमातूनच आपण एक प्रकारे बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आज आपल्याला माहिती आहे की आपण धम्ममित्र समारंभ साजरा करणार आहोत, धम्ममित्र दीक्षाचा समारंभ साजरा करणार आहोत. आपणामधील काही धम्मबंधू आणि भगिनी मित्र दीक्षा घेणार आहे, तर हे अतिशय आनंदाची बाब आहे. आणि तीन गोष्टीचा ते उल्लेख करणार आहे. विशेषतः म्हणजे मी बौद्ध आहे, मी पंचशीलीचं पालन करी आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ हे माझ्या आध्यात्मिक समाजाच्या विकासासाठी मदतगार होणार अशी माझी श्रद्धा आहे. तर बंधू आणि भगिनींनो, बौद्ध म्हणून स्वतःला डिक्लेअर करणं किंवा जाहीर करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण लपून बौद्ध धर्माचा आचरण करू शकत नाही. जर आपण बौद्ध आहोत तर आपण जाहीर केलं पाहिजे. आणि ही एक फार जुनी परंपरा आहे, हे बुद्धापासून आलेली परंपरा आहे. जेव्हा सिद्धार्थ गौतमाला बुद्धगया येथे बुद्धत्वाची प्राप्ती झाली आणि वाराणसीकडे त्यांनी आपलं ते वाराणसीकडे निघाले, तर रस्त्यामध्ये एक कोणी संन्यासी होता, त्या बुद्धाचा तेज पाहून तो अतिशय प्रभावित झाला आणि प्रभावित होऊन नानड़ के श्रावस्ती नगर में बीते 17 अप्रैल से लेकर बुद्ध जयंती तक 24 दिनों में 6 से 12 साल तक के छात्रों के लिए बौद्ध संस्कार वर्ग का आयोजन किया गया था. डाक सेवा में कार्यरत एमके गायकवाड़ ने इन छात्रों को बुद्ध धम्म और संघ वंदना सहित सभी बौद्ध संस्कार विधि पढ़ाने का काम किया. सभी छात्रों को बुद्ध जयंती के दिन मान्यवरों के हाथों बुद्ध भीम प्रतिमा देकर नवाजा गया. आम्ही गेल्या 24 दिवसापासून वंदना शिकत आहोत आणि या सर्वांचं श्रेय गायकवाड सरांना होते, कारण त्यांना वाटले की आपल्या नवीन पिढीला बौद्ध धर्माविषयी माहिती मिळावी व त्यांचं पुढील भविष्य सुखाचं जावं किंवा त्यांच्या कुठं हे येणार नाही यासाठी मी गायकवाड सरांचे आभार मानते.
आणि पूर्ण संयोजकाचे पण आभार मानते आणि इथे बसलेल्या सर्व मंडळांचे पण आभार मानते. माझं नाव रोहिणी गायकवाड, मी तेहरानगर येथे राहते. मी 17 एप्रिलपासून वंदना शिकत आहे. तर माझे वडील आणि बाकीचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांनी 24 दिवसांमध्ये पूर्ण वंदना मुखपाठ केलेली आहे आणि मी त्यासाठी सर्व आम्हाला शिकवणाऱ्या सरांचे व सर्व संयोजकांचे आभार मानते. मजलापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी का रहिवासी हूँ. अभी यहाँ पे मैं पोस्ट ऑफिस में सर्विस करता हूँ और मैं अपनी ये नई पीढ़ी जो है ये आगे जाने के लिए मैं 24 अप्रैल से लेके बुद्ध जयंती तक ये छोटे छोटे बच्चों को धम्म गाथा पूरा सिखाया और ये पीढ़ी आगे जाने के लिए मैं प्रयत्नशील रहूँगा. औरंगाबाद जिले के वैजापुर तहसील के अंतर्गत आने वाले शिवपुर में उद्योग से जुड़े लोगों के लिए कॉलोनी का निर्माण करने के लिए गट क्रमांक 1147 की जमीन रखी हुई थी, जिस पर फ्लैट की निर्मित कर उसे बेचा जा रहा है, जिसका विरोध करते हुए तहसील कार्यालय के सामने बहुजन समाज पार्टी की ओर से प्रदर्शन किया गया. माझे उद्योगपती यांनी घशात घालून ती जमीन प्लॉटिंग करून विकणे चालू आहे. सदर जमीन जोपर्यंत शासनाच्या ताब्यात येत नाही किंवा ट्रस्टला मिळत नाही तोपर्यंत मी वैजापूर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्हाला उपोषण करत आहे. आज के जय भीम इंडिया में फिलहाल इतना ही. बहुजनों की खबरों के लिए देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.